दंगलीला 2 आठवडे उलटले तरी दंगलीच्या सूत्रधारांना पोलीस पकडू शकत नाहीयेत, याबाबत खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फक्त निष्पाप हिंदूंना पकडलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी इम्तियाज जलील यांनी लिहिलेल्या शांती पत्रावरही टीका केली. त्यांच्या कोणीच आम्हाला दिसत नाही. आमची मुलं त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी अटक केली, बळजबरी अटक केलेली मुलं त्या ठिकाणी जाण्याला पाठवले. हा अन्याय नाही का? मग यांना बोललं तर राग येतो म्हणे अशा थरथ करा करते. अरे मग गेले तुम्ही कशाला करा तिथे? कोणीच नव्हतं. रात्रभर आम्ही त्या ठिकाणी आम्ही बचाव केला हिंदूंचा. हिंदूंचा बचाव केला तरी त्यांना असं वाटतं की नाही, हे यांनी दंगल केली. दगडफेक त्यांनी केली आमच्यावर, पोलिसांना त्यांनी मारलं, आम्ही आमच्या सगळ्या लोकांना संरक्षण द्यायला आलं, हे चूक आहे का? मग हेच तर मला वाईट वाटतं, दुःख होतं. काय करणार म्हणजे पोलिसांना असं वाटतं की नाही आम्हीच करतो काहीतरी काय. म्हणजे आता खरं म्हणजे जाऊ द्या, आता सरकार आमचं नाही आहे. सरकार आमचं येऊ द्या माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं, मग पहा कसं शांतता. उद्धवजी ठाकरे साहेब जसं शिवशाहीचं सरकार होतं त्या पद्धतीने काम करते. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.